अशा प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। आज पंढरपूर शहरामध्ये नगरपालिकेचे समाजसेवक शशिकांत उर्फ पिंटू पवार यांची मी वडार महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली। यावेळी नगरसेवक सुधीरजी धोत्रे यांच्या हस्ते त्यांना शहराध्यक्षपदाचे सन्मानपत्र देण्यात आले। मागील अनेक दिवसापासून पंढरपूर शहरामध्ये शशिकांत उर्फ पिंटू पवार यांनी अनेक सामाजिक कार्य केले आहे। त्यांच्याच कार्याची दखल घेत त्यांना आज मी वडार महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी वडार समाजाचे नेते व संस्थापक अध्यक्ष विजयदादा चौगुले यांच्या आदेशानुसार त्यांची निवड करण्यात आली आहे। तसेच मागील 2 महिन्यापूर्वी विजयदादा चौगुले साहेब हे पंढरपूर शहरामध्ये आले असता त्यांनी समाजसेवक शशिकांत उर्फ पिंटू पवार यांच्या घरी भेट दिली होती। त्याच पद्धतीने शशिकांत पिंटू पवार यांचे सामाजिक कार्य पाहता त्यांनी कोरोनाच्या महामारीच्या काळात लोकांना अन्नदान वाटप, जेवण वाटप, पालवी येथे फळे वाटप, वृक्षारोपण असे अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी हाती घेतले होते। तसेच वडार समाजाबरोबर त्यांनी सर्व समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले। त्याचप्रमाणे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात। या सर्व कार्याचा आढावा घेत विजयदादा चौगुले साहेब यांनी 2 महिन्यापूर्वी भविष्यामध्ये पक्ष वाढविण्यासाठी मी वडार महाराष्ट्राच्या शहराध्यक्षपदी आज शशिकांत उर्फ पिंटू पवार यांची निवड करण्यात आली आहे। तसेच यावेळी उपस्थित नगरसेवक सुधीरजी धोत्रे, नगरसेवक लखनजी चौगुले, नगरसेवक अंबादाजी धोत्रे, समाजसेवक संजयजी बनपट्टे, समाजसेवक दत्ता भोसले, किशोर चौगुले, किशोर शिंदे, अक्षय टके, संजय पवार, महेश धोत्रे, अक्षय यादवसह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। आज 30/8/2021 रोजी मी वडार महाराष्ट्राचा या पदाचा आज पंढरपूर शहराध्यक्षपदी निवड शशिकांत अनिल पवार यांची निवड झाल्याबद्दल मी पूर्ण वडार समाजाकडून त्यांचं येणाऱ्या पुढच्या कामासाठी त्यांना शुभेच्छा देतो व त्यांनी काम समाजासाठी तन मन धन समाजासाठी एक निष्ठाने काम करावं व समाजाला जिथं समाजावर अन्याय होतोय किंवा जिथं समाजाला न्याय मिळत नाही त्या ठिकाणी जाऊन न्याय द्यायचं काम ही शशिकांत पवार यांनी करावं ही त्यांना आज त्यांना या मी वडार महाराष्ट्राचं या पदावर शहराध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याबद्दल मी त्यांचं हार्दिक शुभेच्छा देतो व पूर्ण वडार समाजाकडून मी त्यांचं येणाऱ्या कामासाठी स्वागत करतो।